गुड मॉर्निंग मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि वाजले आहेत आता सकाळचे 5:30 आणि हा मी निघालो आहे मुलुंडवरून. आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे ते आहे शहापूर मारुती वॉटरफॉल. आणि आजही आपल्या माईकने आपल्याला धोका दिला, त्यामुळे आपल्याला जो आतापर्यंत जी मोटो ब्लॉग जर्नी आहे ती सगळी व्हॉइस ओव्हरमध्ये सांगावी लागणार आहे. तर मग चला सुरुवात करूया जर्नीला. तर मग आपल्या आजच्या या राईडला आपल्या सोबत असणार आहेत सेड रायडर ट्रॅव्हलर आणि उत्कर्षच्या समोरच्या पल्सरवर तुम्ही बघू शकता. हे दोघंही आपल्याबरोबर असणार. तसं बघायला गेलं तर मेन प्लॅन यांचाच आहे आणि आपण यांना जॉईन करतो आहे. सो हा टाईम झाला अराउंड 6 आणि आम्ही ऑलमोस्ट भिवंडी क्रॉस करतो आहे. आतापर्यंतचा रस्ता जर बघाल तर कंडिशन ओके होती, पण थोडा ट्रक ट्रॅफिक असल्यामुळे थोडा वेळ गेला. आता पुढे होपफुली रस्ता सगळा चांगला असावा. मधल्या बॅचमध्ये रस्त्याची कंडिशन खूपच बेकार आहे. सो हे अराउंड 7:30 आम्ही पोचलो आसनगाव इथल्या फूड हबला आणि इथे आम्ही पहिला ब्रेक घ्यायचं ठरवलं, कारण की सकाळपासून ते निघालेलो काही न खाता निघालेलो आणि जबरदस्त भूक लागली सर्वांना. तर मग हे पोटभर खाऊन आम्ही पुन्हा एकदा लागलो आमच्या रस्त्याला. आणि या फूड कोर्टच्या थोड्याच पुढे अंतरानंतर आपल्याला मुंबई नाशिक हायवे सोडायचा आहे आणि ह्या ब्रिजच्या खालून जायचं आहे. ह्या ब्रिजच्या खालून जाऊन आपल्याला पुढे राईट घ्यायचं आहे आणि हा रस्ता कंटिन्यू होतो पुढे घाटघर डॅमकडे. जसं जसं आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोचतो तसं तसं ही हिरवळीची चादर वाढतच चालली आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता, समोर एका छोटी टेकडी आहे, त्याच्या मागे ढग दिसत आहेत आणि त्या ढगाच्या मागे त्याहूनही मोठे डोंगर दिसत आहेत आणि ते डोंगर देखील धुक्यामध्ये हरवलेले आहेत. जबरदस्त व्ह्यू वाटतं.
सो जसं जसं तुम्ही पुढे जाल तर रस्त्याची कंडिशन थोडी खराब आहे, थोडं डांबर निघालं आहे. आणि जर तुम्ही गुगल मॅपला फॉलो करत येत आहे तर गुगल मॅप तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल, म्हणजे रस्ते आपल्या मेन डेस्टिनेशनच्या 800 मीटर आधी. गुगल मॅप आपल्याला सजेस्ट करतो की लेफ्टला जा, पण लेफ्टला नाही जायचं, आपल्याला ह्या इथून राईटच्या दिशेने जायचं आहे, म्हणजे जो खालच्या बाजूला रस्ता आहे तो तिथे जायचं आहे. लेफ्टचा जो रस्ता आहे तो जो वॉटरफॉलचा उगमस्थान आहे वरचा पार्ट तिथे जातो, आणि आपल्याला जिथे जायचं आहे जे मारुती मंदिर तो वाला रोड, तो हा खालचा वाला रोड आहे, आणि इथूनच पुढे कंटिन्यू करायचं आहे. सो हे आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच मारुती वॉटरफॉल. सो हे पोचल्यानंतर इथपर्यंत राईडची तुम्ही जी काही जर्नी बघितली ती सगळ्या फुटेजची वाट लागली आहे, कारण की फुटेजची वाट नाही लागली म्हणता येणार, व्हॉईसची वाट लागली आहे. व्हॉईस कुठे आलाच नाही आहे पूर्ण याच्यामध्ये. अगदी सकाळी निघण्यामध्ये मी खूप मेहनत घेऊन ब्लू टॅग वगैरे लावून, तुम्ही बघू शकता थोडं सगळं केसला पूर्ण प्रोटेक्ट करून ठेवलेलं की ॲटलिस्ट त्यामुळे तरी आवाज क्लिअर होईल, पण नाही जाऊ दे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही व्हॉइस ओवरमध्ये बघितलंच आहे, आता जाऊया पुढे वॉटरफॉलकडे. या वॉटरफॉलला लागूनच मारुतीरायाचं मंदिर आहे. मूर्ती बघाल तर मूर्ती बघून तरी स्वयंभू मूर्ती वाटते आणि खूप सुंदर. सो आजच्या राईडची पात्र भेटवतो तुम्हाला, जे ज्यांच्यावर आपण राईड करतो आहे सगळे. हा जो मेन प्लॅन होता तो होता आपल्या संध्याबाईचा, सीट रायडर ड्रायव्हर. नमस्कार. मेन प्लॅन ह्यांचा होता, यांनी आम्हाला जॉईन केलं, आम्ही यांना जॉईन केलं, सॉरी. ही माझी पहिली बायको, दादूशी पहिली बायको, आणि हा आमचा वॉटरफॉल. हा लिटरली हे सावंत कुटुंब, सावंत कुटुंब आणि सावंत कुटुंबाचा प्रायव्हेट वॉटरफॉल, आणि कोणच नाही इथे बघ. आणि वीकेंड आलो आपण लिटरली, सॅटर्डेला येऊन पण एवढं रिकाम आहे. सम कूल गाईज. आणि हा ठरलेली गोष्ट कोणत्याही जागेवर आल्यानंतर हा का का इथे येऊन दारू पाहिजे, ॲटलिस्ट पिता येतं कचरा तरी तुमच्यावर घेऊन जा. सो हे पोचलो वॉटरफॉलकडे आणि आई सप्पर माहीत नाही कॅमेरा दिसतात की नाही, पण असे काय बोला स्प्रे केल्यावर पाणी उडतं इथपर्यंत. आणि हा आहे मागे तो वॉटरफॉल, जबरदस्त. धबधब्याच्या पाण्यात उड्या मारून झाल्यात बऱ्याच वेळ. आणि जर तुम्ही इथे येत आहे तर मी तुला सांगू इच्छितो की तो पार्ट आहे तिकडे, हा पार्ट थोडासा खोल आहे, बाकी तुम्ही इथे बघू शकता लोक पाण्यावर आहेत. आता तो दादूच तिकडे राईट साईडचा जो पार्ट आहे तो थोडा खोल आहे, तिकडे जाऊ नका. बाकी तर जबरदस्त आहे. आणि आत्ताच आम्ही असतानाचा एक सीन आहे, आम्ही इथे होतो पाण्यात आणि वरनं दगड पडला. सो वॉटरफॉलला ही खूप कॉमन गोष्ट आहे, तर थोडे अलर्ट राहा अशा ठिकाणी आल्यानंतर.
हा व्हिडिओ क्वालिटीमध्ये तुम्हाला थोडा ड्रॉप जाणार असेल, कारण की आताचा जो व्हिडिओ मी शूट करतो आहे तो मी माझ्या मोबाईलवर शूट करतो आहे, कारण की गोप्रोची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली आहे त्या धबधब्यामध्ये जे काही आम्ही उड्या मारत होतो त्यावेळेला. आणि जबरदस्त वाटतं या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि एवढ्या सुंदर वॉटरफॉलमध्ये धमाल करून झाली आहे. एकदा पुन्हा मोटो ब्लॉक सेटअपमध्ये होतो चार्जिंग करेनच, सो भेटूया आता डायरेक्ट मोटो ब्लॉक सेटअपमध्ये. तर मग तुम्ही बघू शकतात माझ्या मागच्या बाजूलाच आपण आलो आहे ज्या मारुती वॉटरफॉल होता त्यापासून अगदी एक मिनटाच्या अंतर हार्डली 700-800 मीटरवर असेल हा आहे घाटघर डॅम. आणि आता तरी सध्या इथे पाणी ओव्हरफ्लो नाही होतं, पण ज्या वेळेला पाणी ओव्हरफ्लो होतो ते मध्ये तुम्हाला गेट्स दिसत आहेत त्यावरनं ते पाणी ओव्हरफ्लो होतं आणि त्या स्टेप बाय स्टेप तिथून पाणी ते येतं. जर मला कोणता फोटो मिळाला तर मी तुम्हाला फोटो हा बघा इकडे दाखवेन. हा असा काही असा व्ह्यू असतो, तेही खूप सुंदर असतं. आणि इथे जवळ येऊन जाणवतं आहे या डॅमची विशालता किती आहे. जबरदस्त मोठा डॅम आहे आणि अगदी त्याच्या मागे बघू शकता तुम्ही धुक्यात हरवलेलं डोंगर, खूप मस्त वाटतं आहे. सो हे डॅमच्या एक्झॅक्ट खालच्या एरियात आलो आहे. हा एक घाटघर हो रस्ता थोडा स्लिपरी वाटतो आहे, नाही आहे तेवढासा. वाव ओहो, जेव्हा इथे पाणी सोडलं असेल तेव्हा व्ह्यू काहीतरीच जबरदस्त असेल. सो हे पोचलो आहे डॅमच्या पायथ्याशी आणि ओव्हरऑल आजचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. जे मारुती वॉटरफॉल लवकर आलो त्यामुळे तो तिथेही खूप मजा आली, गर्दी पण नव्हती, खूप मजा आली. आणि हा आता घाटघर डॅम आणि इथून आता सुरू होणार आपला परतीचा प्रवास जो की बोरिंग पार्ट असतो, सो मी तो नाही दाखवत आहे. मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि अजून एक व्हिडिओ, ज्या व्हिडिओचा अजून एक वर्जन तुम्हाला बघायला मिळेल तो आपल्या दादूच्या चॅनलवर येस, तो सीट रायडर ट्रॅव्हलवर येईल आणि आरसल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी इकडच्या जागेचा पिन देतो आहे आणि या व्यतिरिक्तही काही डाऊट असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.